थेट जाऊया योगेश यांच्याकडे. योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिक मधून आपल्या बरोबर आहेत. योगेश, आपण पाहतोय देशभरामध्ये कारवाई सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाची आत्ता बातमी जी दिल्ली मधून आपल्याला कळली, सगळ्यात जास्त जणांना अटक केली, 20 जणांना अटक केली आहे, महाराष्ट्रातून केलेली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कारवाई सुरू आहे, काय नेमकी उत्तर महाराष्ट्रातून नाशिक मधून आपल्याकडे बातमी येते? एकूण महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये जी कारवाई झाली आहे त्यातली नाशिक जिल्ह्यातल्या 2 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कारवाई झाली आहे, ती म्हणजे नाशिक आणि जळगाव. जळगावमधून पण एका जणाला ताब्यात घेण्यात आलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे. तर नाशिकच्या मालेगावमधून सर अली सुर्फ रहमान म्हणून एकाला अटक करण्यात आली आहे, त्याला नाशिकच्या ATS कार्यालयामध्ये ठेवण्यात आलं आहे, त्या ठिकाणी त्याची विचारपूस सुरू आहे. एकूण जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये ही छापेमारी झाली आहे. NIA ने ज्यावेळेस हे टेरर फंडिंग चे पैसे संपूर्ण अकाउंटवर आलेत ते कोट्यावधी रुपयांमध्ये होते आणि इतक्या मोठ्या रकमा या कशा स्वरूपामध्ये जमा करण्यात आल्या, कुणी केल्या याबद्दलचा तपास केला असता PFIची ही संघटना यामागे असल्याचं समोर आलं आणि त्यातून या कारवाईला सुरुवात दिली. NIA ने जशी इन्फॉर्मेशन दिली संपूर्ण राज्यांना, तसंच नाशिकचं आपल्या पूर्ण राज्यातलं ATS जे आहे ते खडबडून जागं झालं आणि रात्री गोपनीय अशी कारवाई संपूर्ण राज्यात एकाच वेळेस करण्यात आली, जेणेकरून हे सदस्य कुठेही पळून जाऊ नये, एकाच वेळेस अटक करण्यात यावी या दृष्टिकोनातून ही सगळी कारवाई करण्यात आली आणि यामध्ये 20 जणांना ताब्यात अटक करण्यात आली असं म्हणता येईल आता, कारण की सगळ्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. त्यांना आज दुपारपर्यंत कोर्टात हजर करण्यात येईल. आता जे या 20 लोकांशी संबंधित लोक आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे गेले त्यांना पुन्हा लक्ष करण्यात येणार आहे. परत योगेश, जाळं कुठे आणि कसं किती पसरलेलं आहे, याची व्याप्ती किती मोठी आहे, हे सगळं आता पुढे येणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे